भुजबळ हे फडणवीसांच्या सांगण्यावरून माझ्यावरती बोलतात, कारण फडणवीस पुन्हा जेलमध्ये टाकतील अशी त्यांना भीती वाटते. मनोज जरांगेंचा भुजबळांवर निशाणा. छगन भुजबळांसारखे नेते मराठा आरक्षणाच्या आड येत असतील तर त्यांना निवडणुकीमध्ये पाडा. नाशिकमधल्या भाषणामध्ये जरांगेंचं वक्तव्य. मराठा आंदोलक मनोज जरांगे सर्व 288 जागा लढवणार. नाशिकच्या रॅली दरम्यान मनोज जरांगेंची घोषणा, पुढचं सरकार आमचंच येणार. एबीपी माझ्याशी बोलताना जरांगेंचं वक्तव्य. 13 जून ते 13 ऑगस्ट हे 2 महिने सरकारला दिले. या काळामध्ये काहीही हालचाल झाली नाही. त्यांना आरक्षण द्यायचं नाही किंवा भाजपचे लोक देऊ देत नाहीत, मनोज जरांगेंचा हल्लाबोल. नाशिकमध्ये रॅलीच्या दरम्यान मनोज जरांगेंना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न. मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक गजू घोडके यांनी दाखवले काळे झेंडे. काळे झेंडे दाखवणारे पोलिसांच्या ताब्यात. मनोज जरांगेंच्या सभेच्या दरम्यान एका मराठा बांधवाची प्रकृती खालावली. जरांगेंसोबत असलेल्या डॉक्टरांच्या टीमकडून उपचार सुरू. अहमदनगरमध्ये जरांगेंच्या शांतता रॅलीच्या दरम्यान चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात. 14 आरोपींकडून 6,50,000 मुद्देमाल जप्त. जळगावमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लाडक्या बहिणींनी बांधली राखी. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्ती प्रदर्शन. जळगाव दौऱ्याच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामधल्या वाहनांचा अपघात. पोलिसांची 4 वाहनं एकमेकांवरती आदळली. जळगाव विमानतळावरून मेळाव्याच्या ठिकाणी जात असताना अपघात. अजित पवारांच्या स्वागताला 200 नकली नोटांचा पाऊस. 200 रुपयांची नकली नोट पायाखाली येताना दिसताच अजित पवार यांनी खाली वाकून पाहिलं आणि सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनाला आणून दिलं. आणि महाराष्ट्रामधल्या इतर महत्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात. बहिणीच्या विरोधामध्ये पत्नी सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती. राजकारण घरामध्ये शिरू द्यायचं नसतं, मात्र लोकसभेला माझ्याकडून चूक झाली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना अजित पवारांची जाहीर कबुली. अजितदादांचं स्टेटमेंट ऐकलं नसल्याचं सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. तर रामकृष्ण हरी म्हणत अजित पवारांबद्दलच्या प्रश्नावरती बोलणंही टाळलं. घडून गेलेली चूक मान्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. अजितदादांनी यापूर्वीही प्रामाणिकपणानं चुका कबूल केल्या. महाराष्ट्रामध्ये असा दुसरा कुठलाही नेता असू शकत नाही, अमोल मिटकरींचं वक्तव्य. पुण्यातील भूसंपादन केसच्या सुनावणीच्या दरम्यान कोर्टानं सरकारला सुनावलं. याचिकाकर्त्याला मोबदला द्या. तुमच्या मुख्य सचिवांना मुख्यमंत्र्यांशी बोलायला सांगा, नाहीतर लाडकी बहीण सारख्या योजना आम्ही थांबवू, कोर्टाचा परखड इशारा. लाडकी बहीण योजना केवळ भाऊबीजेची ओवाळणी नाही तर हा माहेरचा आहेर. रवी राणा यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण. 1,500 रुपये म्हणजे सरकारची भाऊबीज. भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही. कुणाचा बाप ही योजना बंद करू शकणार नाही. रवी राणांच्या वक्तव्यावरती देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा. 2 ऑगस्ट 2024 निर्णयानुसार कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा. नीलम गोरे शिंदे सरकारमधील पहिल्या कॅबिनेट मंत्री. खालसा झालेल्या वर्ग 2 इनाम जमिनी वर्ग 1 होणार. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देवस्थानच्या जमिनींबद्दल मोठा निर्णय. लाखो लोकांना होणार लाभ. दिव्यांगांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम राज्य सल्लागार मंडळाच्या बैठकीमधला महत्वाचा निर्णय.
राज्य सरकार मुंबईमध्ये उभारणार भव्य दिव्य अहिल्यानगर. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची घोषणा. मानखुर्दमधील बालकल्याण विभागाच्या जागेवर उभारणार अहिल्या भवन. ठाकरे गटाकडून 2 दिवसीय शिव सर्वेक्षण अभियान. सध्याची ताकद, इच्छुक उमेदवार आणि क्षमता यावर अहवाल मागवला. काँग्रेसच्या न्याय यात्रेला मुंबई भाजपचं जबाब दो यात्रेमधून उत्तर. 51 मुद्द्यावरून मुंबई भाजप काँग्रेसला उत्तर विचारणार. लव जिहाद, लँड जिहाद, संविधान, गिरणी कामगार यासह विविध मुद्द्यांचा यामध्ये असणार समावेश. आणि आता मुंबई आणि परिसरामधल्या बातम्या वेगवान स्वरूपात. जुन्या सुधारित पेन्शन योजनेच्या संदर्भात पुन्हा एकदा संपाचा हत्यार. शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा 29 ऑगस्ट पासून संपाचा इशारा. सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदार संघटनेचं काम बंद आंदोलन. अंधेरीमध्ये अधिकाऱ्यांच्या दालनात कंत्राटदारांचं आंदोलन. 400 पेक्षा अधिक कंत्राटदारांचा सहभाग. राज्यातील निवासी डॉक्टरांचं आजपासून कामबंद आंदोलन. कोलकात्यामधल्या महिला डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन सुरू. फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार. मुंबईतील नायर हॉस्पिटलच्या डॉक्टरांचं कामबंद आंदोलन. कोलकात्यामधील महिला डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन. कळव्यातील राजीव गांधी मेडिकल कॉलेजचे निवासी डॉक्टरही आंदोलनामध्ये सहभागी. कोलकात्यामधल्या डॉक्टरच्या हत्येचा केला निषेध. प्रशासनासोबत अनेकदा बैठक घेऊनही गणेश मंडळांच्या समस्या जैसे थे, त्यामुळे मुंबईतील गणेशोत्सव समन्वय समिती पालिकेवरती नाराज. महापालिका आणि पोलीस आयुक्तांनी लक्ष घालण्याची केली मागणी. नवी मुंबई विमानतळावरील चाचणीचा मुंबईमध्ये उतरणाऱ्या विमानांना फटका बसण्याची शक्यता. मुंबई विमानतळावरील विमानांना विलंब होण्याचा अंदाज. कल्याणमध्ये मुलाच्या कॉलेजची फी भरण्यासाठी आईकडून चोरी. लोकलमधील महिलेची सोनसाखळी हिसकावून पळ काढणाऱ्या महिलेला पोलिसांनी केली अटक. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना 2024 गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर. तर ज्ञानोबा तुकाराम पुरस्कारानं होणार संजयजी महाराज पाचपोर यांचा गौरव. आणि यानंतर पश्चिम महाराष्ट्रामधल्या बातम्यांचा वेगवान आढावा. कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अगरवाल दाम्पत्याच्या जामिनाला विरोध. जामीन दिल्यास अगरवाल दाम्पत्य परदेशामध्ये पसार होईल. सहाय्यक आयुक्तांचा न्यायालयामध्ये युक्तिवाद. पूजा केडकरच्या कुटुंबियांनी थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग कंपनीचा थकीत कर भरला. एबीपी माझाच्या बातमीचा दणका. कंपनीचा लिलाव होण्याच्या भीतीनं भरला कर. आमदार समाधान आवताडे यांच्याकडून पंढरपूर बसस्थानकाची पाहणी. अस्वच्छतेबाबत आवताडेंकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी. तर भाविकांशी साधला संवाद. मुंबईमध्ये रमेश शिंदेंनी मुलगा धनराज शिंदेसह घेतली शरद पवार यांची भेट. रमेश शिंदे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदेंचे बंधू. रमेश शिंदेंकडून धनराज शिंदेंना विधानसभेचं तिकीट मिळवून देण्याचा प्रयत्न. माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी उजनी धरणामध्ये केलं जलपूजन. उजनी 100% भरल्यानं हर्षवर्धन पाटील यांनी केलं जलपूजन. नौकाविहाराचं सुद्धा आयोजन. सांगलीमध्ये स्कूल बसची विठ्ठलवाडी रेल्वे गेटला जोरदार धडक. बसमध्ये विद्यार्थी नसल्यामुळे अनर्थ टळला. पलू सामणापूर मार्गावरची घटना. बारामतीमध्ये सकल हिंदू बांधवांचं आंदोलन. बांगलादेशमध्ये हिंदू बांधवांवरती होत असलेल्या अन्यायाचा केला निषेध.
आणि यानंतर मराठवाड्यामधल्या काही बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. नांदेडचे खासदार वसंत चव्हाणांची तब्येत खालावली, श्वास घेत असताना त्रास, बीपी सुद्धा खालावला, सध्या उपचार सुरू. जालन्यामध्ये बंजारा समाजाचे नेते अविनाश चव्हाण यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, परतूर विधानसभा मतदारसंघामधून चव्हाण प्रबळ दावेदार, भाजपच्या बबनराव लोणीकरांसमोरची आव्हानं वाढणार. परभणीतील चारही जागांसाठी काँग्रेसकडून चाचपणी, काँग्रेस पक्षाने चारही जागांसाठी इच्छुक उमेदवारांची यादी मागवली, पाथरीमध्ये काँग्रेसकडून सुरेश वरपुडकर यांना उमेदवारी जाहीर. लातूरमध्ये मद्यधुंद अवस्थेतील जेसीबी चालकानं 10 ते 12 जणांना उडवलं, एकाचा मृत्यू, पोलिसांकडून जेसीबी चालकाला अटक, कन्हरी चौकामधली घटना. बीडमधील वडवणी नगरपंचायतीच्या शेवटच्या मासिक बैठकीमध्ये गोंधळ, नगरसेवकाचे पुत्र आणि कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पीक विम्यासाठी अंबाजोगाई, लातूर रोडवरती रास्ता रोको, जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली, 2 तास रास्ता रोको केल्यामुळे वाहनांच्या रांगा. नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 30% क्षेत्रातील सोयाबीनवरती येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव, ऐन शेंगा धरणीच्या काळामध्ये सोयाबीनची झाडं पिवळी पडून वाळत असल्यामुळे शेतकरी संकटात. मराठवाड्यामधल्या बातम्यांच्या नंतर आता बघूयात विदर्भामधल्या बातम्या सुपरफास्ट. बुलडाणा जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून एकाच दिवशी उमेदवारांची चाचपणी, ठाकरे गटाकडून संजय राऊत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार. चंद्रपुरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला कारची जोरदार धडक, अपघातामध्ये 4 तरुणांचा जागीच मृत्यू तर 1 गंभीररित्या जखमी, गडचांदूर बोईगाव चंद्रपूर या मार्गावरची घटना. गोंदिया पोलिसांच्या तावडीमधून हातकडीसह फरार झालेल्या आरोपीला तब्बल 19 वर्षांच्या नंतर भंडाऱ्यामधून अटक, भंडारा रोड रेल्वे पोलीस यांची कारवाई. वर्ध्याच्या पवनार इथून गोवाकडे जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन लवकरात लवकर करावं, शेतकऱ्यांची मागणी. वर्धा जिल्ह्यासह यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दिलं वर्धा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. ठाकरे गटाचे सचिव आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू विधानसभा आमदार मिलिंद नार्वेकर सध्या सिंधुदुर्गात. शिवसर्वेक्षण अभियानाच्या अंतर्गत सिंधुदुर्गच्या तिन्ही मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुद्धा घेणार, विधानसभा उमेदवारांच्या संदर्भात चर्चा होणार. चिपळूणमधल्या लोटे एमआयडीसीमधील प्रदूषित पाण्यावरून मनसे आक्रमक, तक्रारी करून देखील कारवाई होत नसल्यामुळे मनसेचा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना घेराव. सिंधुदुर्गाच्या आडेलीमधल्या नर्सरीमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह, शॉक लागल्यानं तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती, घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी. धोपावे इथे फेरी बोटीमधून उतरत असताना महिलेला घाई नडली, 55 वर्षीय महिला पाय अडकल्यामुळे गंभीररित्या जखमी, जखमी महिलेवरती डेरवण इथे उपचार सुरू, घटनेचा व्हिडिओ समोर. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.